मित्रो नमस्कार, जनतेचे मत लाइव मध्ये आपले स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने ठोक मोर्चा च्या हाकेनंतर आज सलंग पाचव्या दिवशी पण लोहा बस स्थानकात शिवशाही, हिरकणी, लालपरी या बस संचार रांगा लागल्या होत्या। यामुळे सामान्य नागरिक व शाळकरी मुलांना फार त्रास सहन करावा लागत असल्याचे लोहा बस स्थानकातील प्रवाशांकडून बोलले जात होते। नांदेड देवगाव रोडवर रुग्णांना सोडून परतणारी रुग्णवाहिका आंदोलकांनी पेटविले। यानंतर नांदेड जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकावरील बस थांबविण्यात आल्या। लोह्या तालुक्यातील ग्रामीण भागातून विद्यार्थी लोहा शहरात शिक्षणासाठी येतात। या विद्यार्थ्यांना परत घरी जाण्यासाठी लोहा पंचायत समितीचे सदस्य तथा ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना प्रायव्हेट ऑटोमध्ये आपल्या गावी सुरक्षित पोहोचवले। यावेळी लोहा बसस्थानकात उभे विद्यार्थ्यांना जनतेचे मत लाईव्ह तर्फे विचारपूस करण्यात आली। काय नाव आहे तुझं? पूजा सोपानकर। अच्छा, तू इथं बस स्टँडला आलीस लोहेला? काय बस नाही तुला? नाही, सोडणार। कुठं आहे तुझं गाव? कोणतं आहे? कोणत्या शाळेत शिकतेस तू? कैलास असोसिएशन। मग आता इथून जायची व्यवस्था तुला? नरेंद्र भाऊ आम्हाला ऑटो आणला आहे, तरी त्याच्यामध्ये जातो। नरेंद्र भाऊ ना? मला काय आमच्या मतदार संघातले आणि माझ्या गावाकडच्या विद्यार्थ्यांनी फोन केला। आम्ही एस टी डिपोला लोह्या येथे आलो, पण इथे एस टी आहेत पण आम्हाला काही गावाकडं जाण्यास वाहन नाही, कुठली काही वाहन जाणार नाही असं इथल्या डिपो मॅनेजर सांगितलं। असं म्हणल्यानंतर मी इथं लोहा बस स्टँड आलो। लोहा बस स्टँड मी आगार प्रमुख असे संदर्भात आता मी चर्चा केली, त्यांनी सांगितलं की बाबा एस ट्या सर्व 2 वाजता बंद करायला लावली, त्याच्यामुळं आमची कुठली एस टी कुठंच जाणार नाही। आणि इथं आता इथल्या आपल्या शहरातल्या जेवढ्या जेवढ्या इथल्या शाळा आहेत, शाळेची एस टीनं जाणारे बरेच खेड्यापाड्यातले विद्यार्थी होते। माझ्या मतदारसंघातली काही 2-4 गावची होती, माझ्या गाव हारसाची काही होती, मी ते ऑटो रिक्षावाल्याला बोलून मी त्यांना पाठवून दिलो। किंवा आता म्हणजे नाही लागले, एकतर ह्याला काही कल्पना नाही, विद्यार्थ्याला काही माहिती नाही, तर त्याला पुसून दिलो, पाठवून दिलो। आता दिवसेंदिवस मराठा आरक्षणाची जी मागणी आहे वाढत जाती, त्याच्यामुळे सामान्य नागरिक विद्यार्थ्यांना ह्याचा परिणाम भोगावा लागला। मग तुमचं मत काय आहे म्हणजे आरक्षणाबद्दल? लवकरात लवकर तोडगा निघून मराठा समाजाला आरक्षण या ठिकाणी मिळालं पाहिजे, आणि त्याच्यामुळं म्हणजे बरंच या ठिकाणी तणाव वादावाद व्हायली, दिवसेंदिवस वातावरण चिघळत आहे। तेव्हा माझी सुद्धा, तुम्ही पंचायत समितीचे सदस्य आहात आणि सत्तेच पक्ष आहे तुमचं, तुमच्या व्यक्तिगत मत म्हणजे मत काय पक्षातर्फे? नाही, आता आमचे आदरणीय लोकनेते प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्यासोबत आम्ही आहोत, त्यांचाही पाठिंबा आहे आणि आमचाही पाठिंबा राहणार आहे। मराठा आरक्षण मिळावं ही आता आमची भूमिका आहे। मतदारसंघामध्ये असे चर्चा होती की आमदार साहेबांनी राजीनामा द्यावा, ते वरच्या लेवलचा विषय मला, मी त्याच्या विषयी काय बोलू शकतो? आता आमदार साहेबांनी निर्णय घेतला पाहिजे।